राजुरी गावात ग्राम पंचायत निवडणुकीचे वारे ऐका हो उमेदवारांनो. वॉर्ड नंबर 4, 5, 6 चे यंदा तरी विकास कामे WCL करणार की ग्राम पंचायत. आधी घ्या निर्णय मंगलावा, वोट दो नारे अशी नागरिकांची आर्तहाक. नवीन पंचायती पुढे वॉर्ड क्रमांक 4, 5, 6 चे विकास करण्याचे आवाहन. वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या राजूर ग्राम पंचायत निवडणुकीसाठी वारे वाहू लागले आहेत. या गावातील लोकसंख्या 10,800 आहेत, तर 17 सदस्य ग्राम पंचायत म्हणून खूप मोठे नाव सुद्धा आहे. म्हणतात ना, नाम बडे दर्शन छोटे, अशीच दयनीय अवस्था गावातील काही प्रभागाची आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत जवळपास 51 उमेदवारांनी नामनिर्देशन केले आहेत. एकूण राजूर गावात 6 प्रभाग आहेत, त्यात जवळपास वॉर्ड नंबर 1 मध्ये 1,300 मतदार, नंबर 2 मध्ये 1,500 मतदार, नंबर 3 मध्ये 1,400 मतदार, नंबर 4 मध्ये 1,300 मतदार, वॉर्ड नंबर 5 मध्ये 1,100 मतदार, नंबर 6 मध्ये 1,100 मतदार आहेत. असे एकूण 10,800 मतदार आहेत. मात्र राजूर गावातील वॉर्ड क्रमांक 4 मधील कित्येक वर्षापासून उमेदवार उभे होतात व निवडूनही येतात, परंतु त्या वॉर्डचे विकास मात्र जैसे थे स्थिती आहे. याचे कारण जेव्हा येथील ग्रामपंचायतीला विचारतात तेव्हा स्पष्ट सांगतात की वॉर्ड नंबर 4 हा W अंतर्गत असल्यानं कोणतीही योजना देता येत नाही, असे उडवाउडवीचे उत्तरे देत आले आहेत. मागील 5 वर्षापासून पाणी, दिवे, रस्ते व घरकुल बिकट समस्यांबद्दल अनेक असे निवेदन देऊनही त्यातील एक सुद्धा विकास ग्रामपंचायतीने केलेला नाही, असे स्पष्ट येथील नागरिकांचा आरोप आहे. मग प्रश्न असा की मतदान का करावे आणि कोणाला करावे? मग जर ग्रामपंचायत आपल्या हात झटकत असेल विकास कामासाठी तर तेथे मतदान करण्याची गरज काय? असा स्पष्ट आरोप इथे गावकरी करत आहेत. वॉर्ड नंबर 4, 5, 6 मध्ये मतदार जेव्हा उमेदवाराला निवडून देतात फक्त विकास काम करण्यासाठी निवडून देतात की उभे राहण्यासाठी निवडून देतात, असा प्रश्न गावकरी करत आहे. WCL अंतर्गत असलेल्या वॉर्ड नंबर 4, 5, 6 या प्रभागाचा विकास ग्रामपंचायत व WCL ही करत नसेल तर नेमका कोण करणार? मग जर करत नसेल तर मग याचा वाडी कोण? WCL सुद्धा वॉर्ड क्रमांक 4, 5, 6 प्रभागाच्या विकास कामाला दुर्लक्ष करीत आलेली आहे. काही समस्या खालील प्रमाणे आहे. मागील 30 ते 40 वर्षांपासून नागरिकांना जागेचे पट्टे का देण्यात आले नाही? त्या वॉर्डाला विकास कामांपासून वंचित का ठेवले आहेत? घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी मागील 5 वर्षांपासून जागा उपलब्ध करून दिली नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. वॉर्ड नंबर 4 रस्त्यासाठी निधीचा पत्ताच नाही. महत्वाचे 5 वर्षापासून कोणतीही समस्या सुटलेली नाही, तर इथे उमेदवार कशाला, मत का द्यायचे, आमचे मूल्यवान मत का व्यर्थ करावे? का फक्त 5 वर्षानंतर नवनवीन उमेदवार येतात व मोठमोठे आश्वासन देतात? याचा अर्थ असा की दाखवू उमेदवार म्हणून उभे राहतात की काय? उभे राहणाऱ्या उमेदवारांना नावाची आवश्यकता आहे पण विकासाची काही गरज नाही, असे दिसून येते. यंदा तरी वॉर्ड नंबर 4, 5, 6 चे उमेदवार नावासाठी उभे राहणार, कामासाठी उभे राहणार? कोण करणार वॉर्ड नंबर 4 विकास कामे? कोण घरकुल लाभार्थ्यांना जागा मिळवून देणार? कोण या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देणार? जो कोणी वॉर्ड नंबर 4 चे आव्हान स्वीकारणार त्यालाच मतदान निवडून देणार आणि मतदार निवडून देणार अशी चर्चा आहे. चला बघूया राजूर ग्रामपंचायतचा आखाडा.